भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या लाखो अनुयायांनी सुद्धा बौद्ध धर्मामध्ये प्रवेश घेतला. मात्र मग बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर शहराचीच निवड का केली? नागपूर शहरामध्ये RSS ची अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पायामुळं होती म्हणून नागपूर शहर हा RSS चा गड होता म्हणून असा प्रश्न निर्माण होतो आणि तसे आरोपसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर झालेले आहेत. त्यावर स्पष्टीकरण देताना स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की अनेक लोक मला विचारतात की तुम्ही नागपूर शहराचीच निवड का केली, दुसऱ्या शहरामध्ये सुद्धा हे कार्य होऊ शकलं असतं. काही लोक म्हणतात की RSSला संपवण्यासाठी मी नागपूर या शहराची निवड केली, पण हे पूर्णपणे असत्य आहे आणि त्यासाठी म्हणून मी नागपूर शहराची निवड केलेली नाही. हे शहर निवडलं कारण इथले नाग लोक बौद्ध धर्म पसरविण्यात सगळ्यात अग्रस्थानी होते. बौद्ध धम्माचा इतिहास वाचणाऱ्यांना कळेल की बौद्ध धम्म भारतामध्ये कुणी पसरवला असेल तर ते नाग लोक होते. नाग लोकांनीच भगवान गौतम बुद्धाच्या शिकवणीचा प्रसार आणि प्रचार केला आणि आपणही त्यांच्यासम आहोत. आणि हे लोक मुख्यतः नागपूर आणि आजूबाजूच्या देशांमध्ये राहतात आणि म्हणूनच या शहराला नागपूर म्हणतात, अर्थातच नाग लोकांचं शहर. असा इतिहास या शहराला असल्यामुळं आणि हे मुख्य कारण असल्यामुळं मी धर्मांतराच्या कार्यक्रमासाठी नागपूर हे शहर निवडलं. RSS आणि म्हणून नागपूर असा विचारही कधी माझ्या डोक्यामध्ये आला नाही आणि अशा अफवा कुणीही सत्य मानू नये असं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात. तर हा किस्सा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर याच शहराची धर्मांतरासाठी निवड का केली. नमस्कार, मी परमेश्वर मेहेत्रे आणि तुम्ही पाहत होते मराठी मंडळी, हे आपलं मराठी माणसांचं मराठी चॅनल. जर तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आले असाल आणि अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बाजूला घंटेचं बटन दिसेल ते दाबायलासुद्धा विसरू नका. आणि माझ्या मित्रांनो व सहकाऱ्यांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करून शेअर करून त्यासोबतच तुमची प्रतिक्रिया कमेंट करून माझ्यापर्यंत पोहोचवता, मला प्रोत्साहन देता, त्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद. लवकरच घेऊन येऊ नवीन किस्सा, तोपर्यंत जय महाराष्ट्र.